आपल्या भारत देशात पान खाणे हे साधारण आहे तुम्ही अनेक प्रकारचे पान बघितले असतील आणि खाल्ले सुद्धा असतील आता तर वेगवेगळ्या मध्ये सुद्धा पान मिळत असते जसे बनारसी पान चॉकलेट पान फायर पान पण पलंगतोड पानाबद्दल तुम्ही कधी ऐकलंय काही लोकांचा दावा असतो की पलंग तोड पान हे कामत्यजना वाढवते पण हे कितपत खरं आहे आणि नेमकं हे पलंगतोड पान असतं तरी काय आणि कसं बनवलं जातं तर बातमी व्हिडिओज मध्ये आपण आज बद्दल चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही बातमी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा तर तोड पानाला हनीमून पान म्हणून सुद्धा ओळखलं जातं लोकांचा पलंगतोड पान खाण्यावर अतिशय विश्वास आहे काही लोक तर चक्क दावाही करतात की पलंगतोड पान खाल्ल्याने लैंगिक शक्ती चांगलीच वाढते अनेक पान विक्रेते दावा करतात की पलंगतोड पान हे काम उत्तेजना ओळखले जाते आता हे पान कसे तयार केले जाते तर या पानाला गोल्ड फॉइल मध्ये गुंडाळले जाते त्याला जोडीत विकले जाते तोड पान एका खास सुगंधी आणि आकर्षक डब्यात ठेवले जाते खुरशासाठी बनवलेल्या या पानात सुगंधी अगर रस गुलाब कश्मीरी केसर यांसह इतर काही पदार्थ टाकून ते कलकत्ता पाण्यात गुंडाळले जातात ज्यामुळे त्याचा वास अत्यंत सुगंधी येतो या पानाची जितकी चर्चा आहे तितकंच हे पान महागड सुद्धा आहे पण नवं लग्न झालेली तर आपली ताकद दाखवायला हे पान, पान हमकाच घेतातच तज्ज्ञांच्या ता। म्हणण्यानुसार पलंगोळ पानांमध्ये नशिले पदार्थ टाकण्यात येतात त्यामुळे लोकांना पटकन गुंगी येते आणि ते निद्राधीन होतात मात्र पान खाल्यानंतर गुंगी दरम्यानच्या काळात संबंधितांमध्ये जो सहवास घडतो तो त्यांना प्रदीर्घ वाटतो आयुर्वेदात असं कुठलंच औषध नाही ज्यामुळे लगेच तात्काळ उत्तेजितता जागी होईल पलंगतोड पानासोबतच काही औषध काही गोळ्या काही तेल लोक देतात पण अशा गोष्टींचे साईड इफेक्ट जास्त असतात त्यामुळे पलंग तोड़ पान खाण्याचा फायदा होतो पण तो पावर वाढवण्याकरिता नव्हे तर दुकानदाराचा गल्ला भरण्यासाठी हा फसवणुकीचा एक प्रकार असू शकतो त्यामुळे असल्या गोष्टींच्या नादी लागू नये असं डॉक्टर सांगतात आणि जर काही शंका असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असंही म्हणतात तर तुम्ही ही काही करण्याआधी किंवा काही घेण्याआधी त्यातील तथ्य जाणून घ्या उगाच अफवांना बळी पडू नका आणि सुरक्षित राहा तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन विषय घेऊन लवकरच भेटूयात धन्यवाद